आपल्या घरातील प्रत्येक वस्तू आपल्या जीवनावर प्रभाव टाकत असते. काही वस्तूंचा प्रभाव सकारात्मक असतो, चांगला असतो, तर काही वस्तू मात्र आपल्या जीवनावर, आपल्या भाग्यावर विपरीत परिणाम करत असतात. जर वेळीच या वस्तू घराबाहेर काढल्या नाही तर कालांतराने या वस्तूंच्या अनिष्ट प्रभावाने आपल्या घरात वादविवाद होणे, अशांती पसरणे, दुःखाचं साम्राज्य पसरणे, अशा नकारात्मक गोष्टी घडू लागतात. मित्रांनो, आजच्या व्हिडिओचा मुख्य विषय असा आहे की पती पत्नीतील प्रेम जर कमी होत असेल, पती पत्नीत सातत्याने भांडणे होत असतील, अगदी किरकोळ गोष्टीचं रूपांतर हे मोठ्या वादात होत असेल, तर अशा वेळी आपल्या बेडरूमकडे आपण कटाक्षाने लक्ष द्यावं. वास्तुशास्त्रात सांगितलेल्या काही नियमांचं आपण नक्की पालन करा. अशा काही वस्तू जर आपल्या बेडरूममध्ये असतील की ज्या आपल्या दाम्पत्य जीवनावर, वैवाहिक जीवनावरती विपरीत परिणाम घडवत आहेत, तर अशा वस्तू तात्काळ हटवणं हे आपल्यासाठी नक्कीच फायद्याचं ठरेल. अनेक लोक आपल्या बेडरूममध्ये शोभेच्या वस्तू म्हणून काटेरी झुडपं, जसे की कॅक्टस वगैरे, तर अशी काटेरी झुडपं आपल्या बेडरूममध्ये ठेवतात. ही झुडपं दिसायला अत्यंत सुंदर असतात, मात्र त्यांचा थेट प्रभाव पती पत्नीच्या सुखी जीवनावर पडतो. आणि म्हणून कोणत्याही स्वरूपात काटेरी झाडे ही आपल्या घरात, आपल्या परिसरात आणि विशेष करून बेडरूममध्ये चुकूनही ठेवू नयेत. याला गुलाब मात्र अपवाद आहे. आपल्या बेडरूममध्ये जर आपण चित्र विचित्र आकाराच्या वस्तू ठेवलेल्या असतील, काही धारदार वस्तू ठेवलेल्या असतील, आपण हे प्रदर्शनीय स्वरूपात आपल्या घरात मांडत असतो, तर यांचा सुद्धा थेट प्रभाव पती पत्नीच्या व्यक्तिगत आयुष्यावर नक्की पडतो. जर तुमच्या बेडरूममध्ये एखादी भिंत ओली होत असेल, घरात ओल येत असेल, तर त्याने सुद्धा नकारात्मक ऊर्जा खूप मोठ्या प्रमाणात पसरते, घरात रोगराई निर्माण होते. मित्रांनो, आपल्या शयनगृहाचा म्हणजे आपल्या बेडरूमचा जो रंग आहे, जो भिंतींचा रंग आहे, तो कोणत्याही स्वरूपात भडक नसावा. भडक रंग शक्यतो टाळावेत. आपल्या बेडरूमचा दरवाजा किंवा आपल्या घराचं मुख्य दार आणि घरातील इतर दारे, घरात लावलेले पंखे हे जर करकर अशा प्रकारचा आवाज करत असतील, तर त्यांना त्वरित तेल घालून हा करकर करणारा आवाज आपण बंद करा. घरामध्ये भांड्यांचे धक्के लागून जर आवाज होत असतील, भांडी वारंवार पडत असतील, भांड्यांचे कंप होत असतील, तर असे कंप, असे आवाज आपण त्वरित बंद करा. या सर्व गोष्टी खूप मोठ्या प्रमाणात निगेटिव्हिटी पसरवतात, पती पत्नीतील प्रेमभाव कमी करतात. गृहिणींनी एक गोष्ट लक्षात ठेवा, त्यांच्या स्वयंपाकगृहात, किचनमध्ये जी गॅस शेगडी असते आणि जो पाण्याचा साठा, हंडा असेल किंवा माठ असेल, तर यांच्यामध्ये जास्तीत जास्त अंतर ठेवा. या दोन गोष्टी परस्पर विरुद्ध कार्य करत असतात. अग्नी आणि जल ही दोन तत्व जेव्हा जेव्हा एकत्र येतील, तेव्हा तेव्हा घरात विसंवाद होणं, भांडणे वाढणं, या गोष्टी नक्कीच घडून येतात. जास्तीत जास्त अंतर ठेवण्याचा प्रयत्न करा. आपल्या घरात, आपल्या बेडरूममध्ये योग्य प्रकारचा उजेड येत आहे ना, योग्य प्रकारची हवा, खेळती हवा आहे ना, याची सुद्धा आपण काळजी घ्या. विशेष करून हवा जर उत्तर पूर्वेकडून म्हणजेच ईशान्य दिशेकडून येणारी असेल, तर ती अतिउत्तम मानली जाते पती पत्नीतील प्रेमभाव वृद्धिंगत करण्यासाठी. आणि म्हणून जर तुम्ही घर बांधणार असाल, नवीन बांधकाम करणार असाल, तर ईशान्य दिशेकडून हवेचा प्रवाह, हवेचा झोत आत येईल, याची काळजी घ्या. आपल्या बेडरूममध्ये कोणत्याही प्रकारे पाण्याचा मोठा साठा, आपण एखादी बॉटल किंवा एखादा ग्लास वगैरे ठेवू शकता, मात्र पाण्याचा मोठा साठा, जसे की हंडा असेल, माठ असेल, या वस्तू चुकूनही ठेवू नका. वास्तुशास्त्रानुसार बेडरूममध्ये फिश टँक ठेवणेसुद्धा अत्यंत हानिकारक मानले जाते. हा फिश टँक पती पत्नीमध्ये इतका, पती पत्नीतील वाद इतका विकोपास नेतो की शेवटी घटस्फोटापर्यंतची परिस्थिती निर्माण होऊ शकते. आपल्या बेडरूममध्येच नव्हे तर आपल्या घरात कुठेही आपण अडगळ ठेवू नका. स्क्रॅप मटेरियल जे असतं, भंगार साहित्य असतं, ते शक्यतो वेळच्या वेळी त्याची आपण विल्हेवाट लावत जा. आपलं घर हे एक मंदिर आहे, याची नेहमी काळजी घ्या. आणि आपल्या या वास्तूमध्ये सर्व देवी देवता वास करत असतात. आणि हे गृहीत धरून आपण मोठमोठ्यानं बोलणं, वादविवाद करणं, भांडणे करणं या गोष्टी टाळाव्यात. किंवा कर्कश आवाजात संगीत लावणं ही सुद्धा गोष्ट अमान्य आहे. मित्रांनो, अनेक बेडरूममध्ये कपाट किंवा आरसे असे लावलेले असतात की त्या आरशातून त्या बेडवर बसलेल्या व्यक्तींचं प्रतिबिंब थेट दिसतं.
जर तुम्ही तुमच्या बेडवर बसल्यानंतर समोरच्या आरशात तुमचं तुमच्या पत्नीचं प्रतिबिंब अगदी स्पष्टपणे दिसत असेल तर ही गोष्ट पती पत्नीत दुरावा निर्माण करण्यास अगदी काफी आहे। म्हणजे ही एक गोष्ट सुद्धा पती पत्नीतील रिलेशनशिप खूप मोठ्या प्रमाणात बिघडवते। अशा वेळी आपण एकतर त्या कपाटाची किंवा ती जी तिजोरी असेल तो आरसा असेल त्याची जागा बदलावी। जर हे करणं शक्य नसेल तर आपण किमान एखादा पडदा वगैरे लावून हे जे प्रतिबिंब पडतं त्याला अडथळा आणू शकता। जसं मी सांगितलं की भडक रंग हे आपल्या बेडरूममध्ये नसावेत, अगदी त्याचप्रकारे जर गुलाबी रंग आपल्या बेडरूमला असेल, सौम्य गुलाबी, तर त्याचा खूप चांगला प्रभाव पती पत्नीच्या संबंधावर पडतो, पती पत्नीतील प्रेमभाव वृद्धिंगत होतो, सोबतच त्यांचं एकमेकांवरचं प्रेमसुद्धा वाढतं, एकमेकांकडे ते आकर्षित होऊ लागतात। मात्र हे रंग देताना ते चकचकीत नसावेत, ऑइल पेंटचा वापर शक्यतो आपण टाळावा। आपला जो बेड आहे त्या बेडच्या बरोबरवर बीम नसावा, ज्याला तुळई म्हणतात मराठीमध्ये, जे आडवे बीम असतात, तर हे आडवे बीम आपल्या पलंगावर येणार नाहीत याची काळजी घ्या। असे बीम जर असतील तर सातत्याने एक प्रकारचं भीतीचं वातावरण त्या बेडरूममध्ये निर्माण होतं, झोप व्यवस्थित लागत नाही, पती पत्नीमध्ये सतत एक प्रकारची अनास्था, उदासीनता ही दिसून येते, याचं कारण ही भीती असते। मित्रांनो, पती पत्नींनी आपल्या बेडरूममध्ये दोघांचा, फक्त दोघांचा, त्यामध्ये मुलाबाळांचा समावेश नको, केवळ दोघांचा जोडीने प्रसन्न आणि हास्य मुद्रेतला एक फोटो एका छानशा फ्रेममध्ये नक्की लावावा। मात्र ही फ्रेम कोणत्याही प्रकारे त्रिकोणी आकाराची नसावी, किंवा त्रिकोणी आकाराचे कोणतेही फोटो आपल्या शयनगृहात आपल्या बेडरूममध्ये चुकूनही लावू नका। मित्रांनो, असा पती पत्नीचा हास्य मुद्रेतला, प्रसन्न अशा मुद्रेतला फोटो जर अगदी चांगल्या प्रकारे तुमच्या बेडरूममध्ये असेल तर वारंवार या फोटोकडे आपली नजर जाईल, अशा प्रकारे तो फोटो लावा। झोपताना पती पत्नी दोघांनीही दक्षिणेकडे आपलं डोकं करा आणि त्यानंतर झोपा। झोप शांत लागेल आणि वादविवादसुद्धा कमी होतील। ज्या पलंगावर, ज्या बेडवर तुम्ही झोपणार असाल, तर अनेकदा असं होतं की दोन गाद्या जुळवलेल्या असतात, तर अशा गाद्यासुद्धा पती पत्नीमध्ये विसंवाद निर्माण करतात, फूट पाडतात। गादी ही एकच असावी, डबल बेडचा वापर आपण या ठिकाणी करू शकता। अनेकजण प्रेम पक्ष्यांचा फोटो, दोन पक्षी एकत्र की जे प्रेम पक्षी आहेत, एकमेकांवर प्रेम करत आहेत, त्यांचा जोडीचा फोटो हा घरात लावतात। मित्रांनो, बेडरूममध्ये हा फोटो लावण्यासाठी अति उत्तम मानलं जातं। वास्तुशास्त्रानुसार असा फोटो जर बेडरूममध्ये असेल तर पती पत्नीतील आकर्षण वाढतं, ते परस्परांकडे आकृष्ट होऊ लागतात। तर मित्रांनो, या नियमांचं पालन करून आपलं वैवाहिक जीवन, आपलं दाम्पत्य जीवन हे आपण सुखी बनवावं, हीच ईश्वरचरणी प्रार्थना। धन्यवाद। ओम नमो नारायणा।